गुड मॉर्निंग स्टुडंट सर्वात आधी तर तुमचे खूप खूप अभिनंदन प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्याबद्दल तर आजचा हा आपला विषय आहे कृषी मूलतत्वे मी स्नेहा जिकार कृषी मूलतत्वे या विषयांचे वार्षिक परीक्षा मूल्यांकन समजून सांगताना सांगताय की या विषयामध्ये दोन परीक्षा होणार आहेत तुमच्या त्यामध्ये लेखी परीक्षेला शंभर गुण आणि प्रात्यक्षिक परीक्षेला शंभर गुण लेखी परीक्षा लेखी परीक्षा म्हणजे थेरॉटिकल म्हणजेच हँड रायटिंग पेपर असणार आहेत आणि प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये यामध्ये आजच्या तासिकेला आपण लेखी परीक्षेला लेखी परीक्षेला येणारा जो अभ्यासक्रम आहे त्याबद्दल डिस्कस करणार आहोत म्हणजे आपला जो विषय आहे कृषी मूलतत्वे यामध्ये किती प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये काय म्हणजे कुठले घटक आहेत काय कुठल्या कुठल्या प्रकार आहेत यांची सगळ्यांची म्हणजे व्याख्या काय काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने काय इम्पॉर्टन्स असणार आहेत या सगळ्यांची आपण माहिती करून घेणार आहोत तर चला तर मग अच्छा तासिकेला बघणार आहोत आपण आपलं पहिलं प्रकरण आहे कृषीशास्त्र भूमिकृषीशास्त्र आणि मृदा यांच्या व्याख्या परिचय आणि व्याप्ती या प्रकरणामध्ये आपण कृषीशास्त्र भूमी कृषीशास्त्र आणि मृदा यांची व्याख्या समजून घेणार आहेत यांचा परिचय करणार आहोत म्हणजे कृषीशास्त्र म्हणजे काय कृषीशास्त्र म्हणजे काय त्यांची व्याप्ती कशी होते त्यांच्यावर त्यांचा परिचय त्यांचं ओळख करून घेणार आहेत त्यांची उत्पादकता कुठून होते या सगळ्यांचा अभ्यास आपण प्रकरण एकमध्ये करणार आहोत प्रकरण दोनमध्ये म्हणजे जमिनीचे घटक जमिनीचे घटक म्हणजे एकूण जमिनीचे घटक किती आहेत चार या एकूण चार म्हणजे जे यांचे जे महत्त्वाचे चार घटक आहेत ते आहेत खनिज घटक सेंद्रिय हवा पाणी यांची आपण यांची आपण पूर्ण डिटेल्समध्ये समजून घेणार आहोत पूर्ण डिटेल्समध्ये मा माहिती समजून करून घेणार आहोत प्रकरण क्रमांक तीनमध्ये जमिनीचे जमिनीचे गुणधर्म जमिनीचे गुणधर्म यामध्ये आपण भौतिक भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म यां भौतिक गुणधर्म म्हणजे काय रासायनिक गुणधर्मामध्ये काय होतो त्यांचा दुष्परिणाम काय त्यांचे परिणाम त्यांचा उपयोग यांचा सगळ्यांचा अभ्यास आपण गुणधर्म म्हणजे जमिनीचे गुणधर्म यामध्ये करणार आहोत प्रकरण क्रमांक तीनमध्ये प्रकरण क्रमांक चार काय आहेत तर वनस्पतींचे अन्नद्रव्य वनस्पतींचे अन्नद्रव्य म्हणजे काय वनस्पतींच्या अन्नद्रव्यामध्ये येतोय की वनस्पतींना आवश्यक असणारे मुख्य अन्नद्रव्य म्हणजे त्यांना लागणारे मुख्य अन्नद्रव्य त्यांना दुय्यम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य हे हे सगळे त्यांची त्यांच्या त्यांच्या त्यांची लक्षणे काय असतात किंवा वनस्पतींना म्हणजे प्रमाणापेक्षा जर जास्त जास्त अन्नद्रव्य प्राप्त झाल्यास त्यांच्यावर होणारे दुष्परिणाम काय होतात यांचा सर्वांचा आपण अभ्यास करणार आहोत प्रकरण क्रमांक चारमध्ये प्रकरण क्रमांक पाच आहेत आपलं जमिनीची सुपिकता व जमिनीची उत्पादकता जमिनीची सुपिकता म्हणजे काय जमिनीच्या सुपिकतेवरच आपलं पीक अवलंबून असतात म्हणजे जमिनीची सुपिकता चांगली तर आपल्या पिकांच्या वाढीवर त्यांचा पर होणारा परिणाम चांगला म्हणजे पीक हे जमिनीच्या सुपिकते सुपिकतेवरच अवलंबून असतात त्यामुळे जमिनीची सुपिकता ती आपल्याच हातात असते म्हणजे जमिनीची सुपिकता जर टिकवून ठेवायची असेल तर माती परीक्षण करणे खूप गरजेचे असते त्यामध्येच आपण मग ते आपणच जमिनीच्या सुपिकते व जमिनीची उत्पादकतामध्ये आपण तेच म्हणजे ते त्यातलेच घटक व उत्पादकता त्यांचे त्यांची घटक जमिनीची जलधारण शक्ती म्हणजे त्यांच्या ज्या जल म्हणजे पाण्याच्या वाढीसाठी जे लागणारे उपाय असतात त्यांची पा पाण्याची पातळी वाढवण्यावरचे उपाय व त्यांचे परिणाम यांचा सगळ्यांचा अभ्यास आपण प्रकरण क्रमांक पाचमध्ये म्हणजे जमिनीची उत्पादकता व जमिनीची सुपिकता या प्रकरणामध्ये करणार आहोत प्रकरण क्रमांक सहा महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार म्हणजेच आता तुम्ही म्हणाल जमिनीचे पण प्रकार असतात का तर हो म्हणजे आपला हा भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि या भारत देशामध्ये महाराष्ट्र हा पन्नास ते साठ टक्के या महाराष्ट्रामध्ये आजही आपली लोकसंख्या शेतीवरच अवलंबून आहेत तर त्यामध्ये मोस्ट ऑफ द म्हणजे असे खूप सारे लोक आहेत की त्यांचा व्यवसाय हा कृषीच आहे आणि त्यांचं आज पण कृषीवरच घरदार सगळं काही अवलंबून असते तर त्यामुळे आता इतक्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये जमिनीचे प्रकार असतात कुठे काळी माती असते कुठे लाल माती असते तर त्या मातींचे प्रकार बनलेले आहेत तर त्या मातीमध्ये प्रत्येक वेगवेगळे पिकं घेतलेले जातात कुठलं पीक कुठल्या श कुठल्या मातीमध्ये घ्यायचं या सगळ्या मातींचे आपण प्रकार बघणार आहे त्यांची जमिनी त्यांचे त्यांच्या काय पद्धती असतात त्यांचे व्यवस्थापन काय असतात ह्या सगळ्या गोष्टी आपण महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार या प्रकरणामध्ये बघणार आहोत कोणत्या तर प्रकरण क्रमांक सहामध्ये प्रकरण क्रमांक सात आहे आपलं मशागत मशागतमध्ये दोन पद्धती असतात त्या कुठली पद्धत ते त्यामध्ये आहेत शून्य मशागत आणि कमीत कमी वेळेत केलेली मशागत यामध्ये मशागत पद्धतीच मशागत पद्धती आपण विथ डिटेल्समध्ये यांचा अभ्यास करणार आहोत प्रकरण क्रमांक सातमध्ये म्हणजे पिकांची मशागत कशी काय त्यांच्या लागवडीसाठी लागणार आहे मशागत यांचा सगळ्यांचा प्रकरण क्रमांक आठमध्ये पीक संवर्धन पीक संवर्धन म्हणजे काय यांची व्याख्या व्याख्या खूप इम्पॉर्टन्स असतात पेपरच्या दृष्टीने म्हणजे कुठल्या म्हणजे प्रत प्रत्येक पेपरला निदान म्हणजे दहा पंधरा मार्क्स तरी साठी तरी ॲटलिस्ट इम्पॉर्टन्स टॉपिकवर तरी डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या व्याख्येलाच म्हणतात डेफिनेशन्स विचारतोच आणि डेफिनेशनने जर सुरुवात केली तर पेपर पॅटर्नवर पण छान इफेक्ट होतो तर पीक संवर्धन यांची याच्यामध्ये आपण यांची व्याख्या त्यांचे हंगाम हंगामी जीवनकाळ जीवनक्रम त्यांचे वर्गीकरण ता पीक संवर्धनासाठी लागलेला पाणी पुरवठा त्यांचे आर्थिक महत्त्व तसेच त्यांचे पीक संवर्ध म्हणजे त्यांचे उपयोग काय असतात पीक संवर्धनांचे उपयोग काय असतात तसेच तसेच त्यांचे वनस्पतीशास्त्रीय म्हणजे त्यांचे जे पीक संवर्धन त्यांचे जे वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या म्हणजे काय महत्त्व असतात यांच्या सगळ्यांना लागणाऱ्या गोष्टी या सगळ्या आपण आपण पीक संवर्धनामध्ये बघू त्यामध्ये आणखी येतील जमीन पाणी तसेच आपले हवामान यांच्या सगळ्यांच्या म्हणजे वर्गीकरण त्यांचे प्रकार आपण हे सगळ्या गोष्टी आपण जेव्हा एक एक चॅप्टर शिक म्हणजे एक एक प्रकारे जेव्हा बघूत ना जे तेव्हा वे डिटेल्समध्ये तुम्हाला सगळं कळेलच तेव्हा तुम्हाला पण इंटरेस्ट येईल आणि शिकण्यात पण मजा येईल हे सगळं आपण पीक संवर्धनामध्ये या प्रकरणामध्ये बघू प्रकरण क्रमांक नऊ यामध्ये आपण पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी म्हणजे यामध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये त्यामध्ये आपण पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी काय असतात त्यांच्यासाठी आवश्यक लागणारं हवामान माती पाणी पुरवठा त्यांच्या पिकांची लागवड कशी असते त्यांचे बियाणे खतं या सगळ्या वस्तूंचा आपण एक एक पॉईंट्सनुसार अभ्यास करून घेणार आहोत कुठल्या प्रकरण क्रमांक नऊमध्ये प्रकरण क्रमांक दहा यामध्ये काय आहेत ना रासायनिक खते रासायनिक खते म्हणजे काय असतं रासायनिक खते म्हणजे रासायनिक खतांचे प्रकार त्या रासायनिक खतांचे गुणधर्म रासायनिक खते म्हणजे कुठले असतात तर त्यामध्ये आपलं नतयुक्त पालाश हे सगळे रासायनिक खते आहेत त्यामध्येच आणखी एक रासायनिक खतामध्ये संयुक्त खते हा प्रकार असतो त्या संयुक्त खते कशाला म्हणतात कशाला म्हणायचे या सगळ्यांचे तसेच मिश्र खते सुक्षम सूक्ष्म अन्न सूक्ष्म अन्नद्रव्य हे सगळे रासायनिक खतांमध्ये येतात तसेच मग रासायनिक खते जेव्हा आपण मारतो पिकांना त्यावर ते त्यांचा वापर कसा करायचा त्यांचा त्यांचा दुष्परिणाम काय होतो मातीवर ते ते अति जास्त झाल्यास त्यांचा परिणाम काय होतो पिकांवर या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांची माहिती म्हणजे काय त्यांचे दुष्परिणाम असतात काय त्यांचा उपयोग असतो यांची सगळ्यांची माहिती आपण रासायनिक खतांमध्ये घेणार आहोत तसेच रासायनिक खते मारताना शेतकऱ्यांनी पण घ्यावयाची काळजी त्यांनी कशाप्रकारे मारायचे या सगळ्यांचा अभ्यास आपण प्रकरण क्रमांक दहा म्हणजेच रासायनिक खते यामध्ये करणार आहोत यामध्ये यामध्ये आणखी या, म्हणजेच प्रकरण आपले प्रकरण क्रमांक काय अकरा काय आहेत कोरडवाऊ शेती व्यवस्थापन कोरडवाऊ शेती व्यवस्थापन म्हणजे काय मोस्ट ऑफ द कोरडवाऊ शेती म्हणजे कोरडवाऊ शेती म्हणजे काय असतात जिथे पाण्याची पातळी खाली जाते म्हणजे पाण्याची पातळी किंवा पाण्याचे प्रमाण कमी असते त्यामुळे आपली जमीन कोरडी पडते आणि तिथे पाणी पुरवठा कमीसा होतो त्याला कोरडवाहू किंवा म्हणजे तिथे कोरडवाऊ शेती म्हणजे जिथे पाण्याचा पुरवठा कमी असतो किंवा पाणी कमी असते त्याला कोरडवाऊ शेती म्हणतात ती कोरडवाहू शेती कशी करायची त्यामध्ये कुठलं पीक घ्यायचं त्या पिकांना कसं का काळजी घ्यायची या सगळ्यांची माहिती आपण कोरडवाहू शेती व्यवस्थापनात या प्रकरण क्रमांक अकरामध्ये बघणार आहोत प्रकरण क्रमांक बारा प्रकरण क्रमांक बारा काय आहेत शाश्वत शेती शाश्वत शेती म्हणजे काय शाश्वत शेतीला इंग्रजीमध्ये सस्टेनेबल फार्मिंग पण असं म्हटलं जाते यामध्ये आपण तेच बघणार आहोत की शाश्वत शेतीची व्याख्या त्यां त्यांचे त्यांचे काय महत्त्व आहेत आपल्या शेतीशी निगडित महत्त्व काय मिळणार आहेत त्याला शेतकऱ्यांशी शेतकऱ्यां शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होतो त्या शेतीमुळे काय पिकांना काय फायदा मिळतो म्हणजे ती शेती केल्याने शेतकरी किती प्रॉफिटेबल असतो या सगळ्यांचं म्हणजे अभ्यास आपण म्हणजेच श आपण प्रकरण क्रमांक बारा या शाश्वत शेतीमध्ये करणार आहोत ठीक आहे आता प्रकरण क्रमांक तेरा काय आहेत करार शेती करार शेती कशाला म्हणतात याचा म्हणजे या करार शेतीला इंग्लिशमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय त्याचीच व्याख्या आणि त्याचेच उपयोग त्यांचेच महत्त्व त्याची सगळ्यांची माहिती आपण करार शेती या प्रकरण क्रमांक तेरामध्ये घेणार आहोत प्रकरण क्रमांक चौदा आहेत अचूक निदान अचूक निदान शेती यामध्ये आपण यालाच प्रिस प्रेस्टिजिन फार्मिंगच असे पण म्हंट याला प्रेस्टिजियन फार्मिंग असे पण म्हटलं जातं आहे यामध्ये आपण अचूक निदान शेती म्हणजेच म्हणजे अचूक आणि शेतीविषयीच इन्फॉर्मेशन्स असतात त्यामध्ये त्यामध्ये अचूक निदान शेती याची व्याख्या पण असतात त्यांची व्याख्या आणि डिटेल्समध्ये त्यांचा अभ्यास आप आपण अचूक निदान शेती म्हणजेच प्रकरण क्रमांक चौदा यामध्ये घेऊ प्रकरण क्रमांक पाच शेतीविषयक हिशोब शेतीविषयक हिशोब म्हणजे काय तर शेतकरी वर्षभरात शेतकरी शेतकरी जो वर्षभराचा शेतींवर खर्च करतो जे त्याला लागणारा त्याला लागणारा बियांचा खतांचा म्हणजे प्रत्येक गोष्टीचा त्यांचा जो हिशोब असतो तो म्हणजे स वॅन्युअली म्हणजे सरासरी त्यांचा सरासरी त्यांचा सरासरी हिशोब त्याचा सरासरी कि सरासरी म्हणजे वार्षिक 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 माझा हिशोब म्हणजेच शेतीविषयक हिशोब याचा अभ्यास आपण शे, शेत शेतीविषयक हिशोब या प्रकरण क्रमांक पंधरामध्ये करणार आहोत प्रकरण क्रमांक सोळा शेतीवाडींच्या पिकांच्या वार्षिक योजना व कामकाजांचे कामकाजांचे वेळापत्रक म्हणजेच पिकांच्या वार्षिक योजना म्हणजेच वार्षिक योजना म्हणजे काय म्हणू शकाल तुम्ही तर तेच म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या शेतकऱ्याने एखा म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने म्हणजे कुठलाही म्हणजे शेतकरी जो असतो त्याला कुठलं पीक कुठल्या हंगामामध्ये घ्यायचं कुठल्या कुठल्या सीझनमध्ये तो तो ते तो पीक घेऊ शकतो त्यामुळे त्याला तो फायदा होईल कुठलं पीक आता जर एखादी पीक आहेत म्हणजे त्याला जर कुठल्या ऋतूमध्ये कुठल्या ऋतूमध्ये कुठलं सोईंग करायचं त्यामुळे काय इफेक्ट होईल ते त्याचा स त्याचाच वार्षिक म्हणजे त्याचंच कॅलेंडर त्याचं वेळापत्रक याचा सग म्हणजे ह्या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे एखादा म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांचा टाईमटेबलच म्हणा ना याचा टाईमटेब म्हणजे शेतकऱ्यांचा टाईमटेबल याचा अभ्यास आपण शेतीवाडीच्या पिकांच्या वार्षिक योजना कामकाजांचे वेळापत्रक प्रप प्रकरण क्रमांक सोळामध्ये बघणार आहोत ठीक आहे ना आणि प्रकरण क्रमांक सतरा आहेत आणेवारी आणिवारी म्हणजे काय तर शेतकरी जो पीक घेतो त्या पीक पैसेवारीची म्हणजेच उदाहरणे त्यांचे प्रयोग किंवा पीक मालांचे भाव हे सगळं म्हणजे हे बघणारा हे बघणारी शेती पद्धती यांचा म्हणजे ह्या सगळ्यांचं हे सगळं कसं करायचं त्यांचं काय असतं त्यांची पद्धती काय असतात त्यांना त्यांचं त्यांना म्हणजे मॅनेज कसं करायचं त्यांचे पैसेवारी त्या पिकांवर लागणारी पैसेवारी त्यांच्या पिकांचे भाव कसे असतात यांची सगळे आकडेवारी म्हणजेच म्हणजेच शे म्हणजेच आणीवारी यामध्ये आपण त्यांचाच अभ्यास करणार आहोत त्या त्यामुळे त्यांना म्हणजे प्रकरण क्रमांक सतरामध्ये वाली तर आजच्या या तासिकेला आपण लेखी परीक्षेचेच लेखी परीक्षेचाच अभ्यासक्रम समजून घेऊयात पुढच्या तासिकेला आपण प्रॅक्टिकलचा अभ्यासक्रम समजून घेऊ त्यानंतर आपण प्रत्येक एक एक चॅप्टर म्हणजे चॅप्टर म्हणजे प्रत्येक एक एक प्रकरण घेऊन त्याला छान डिटेल्समध्ये समजून आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय त्यात इम्पॉर्टन्स टॉपिक आहेत त्या सगळ्या त्यांना त्यांना इम्पॉर्टन्स टॉपिकना क्वेश्चन्समध्ये किंवा कॉमन क्वेश्चन्समध्ये कन्वर्ट करून आपण त्यांचा निमूटपणे छान अभ्यास करू तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो थँक्यू